नमस्कार, आज आपण पाहणार आहोत उपवासाच्या वरळीच्या पिठाचे रसमले। त्यासाठी साहित्य आहे, आपण 1 लिटर दूध घेतलेले, काजू घेतलेले, चारोळे घेतलेले, बदामाचे काप घेतलेले, मिल्क पावडर आहे आपण 1 वाटी घेतलेली, वरळीचे पीठ 1 वाटी घेतलेली, साखर 1 वाटी घेतली, साजूक तूप, पाणी, इनो, मनुके, विलायची पावडर आणि थोडंसं दही। आता कुर्ती करूया आपण। मी सर्वप्रथम वरायचं पीठ घेते। आपण 1 वाटी वरायचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण 1 चमचा पण साखर घेत आहोत। 1 चमचा साखर घेतलेली याच्यामध्ये। आपण 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे दुधाची। आपण 1 दही घेतलेलं आहे असं 1 चमचा, हाच 1 चमचा वापरला आपण दह्याचा। आपण बदामाचे काप घेतलेले, ते आपण ह्याच्यामध्ये थोडीशी टाकणार आहोत अशा प्रकारे। आपण काजूचे काप करून घेतलेले तुकडे, म्हणजे असे टाकते मी ह्याच्यामध्ये। आपण थोडेसे मनुके टाकतो त्याच्यामध्ये, म्हणजे दाताखाली आले ना तर छान लागतात ते। आणि आपण तुम्हाला एकादशीच्या दिवशी, आपल्याला आता नवरात्रीचे उपवास असतात, त्याच्यामध्ये आपल्याला हे छान वाटतं खायला रसमले। आपण तिखट खाऊन बी कंटाळा आलेला असतो, आपल्याला काय खावं तेच कळत नाही, त्याच्यामुळं हे छान लागतं। आता मी थोडीशी त्याच्यामध्ये विलायची टाकते, मी साखर घालून वाटलेली आहे। आता आपण आता त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत हे अशा प्रकारे, आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढंच आणि सगळं एकजीव करून घेणार आहोत। आता मी ह्याला व्यवस्थित हे करते, हे फेटून घेते याच्यामध्ये। आपल्याला सगळं असं फेटून घ्यायचंय, जसं पाणी लागेल तसंच तुम्ही घाला, जास्त पाणी टाकू नका त्याच्यामध्ये, म्हणजे छान होईल। म्हणजे असं सगळं अशा प्रकारे आपल्याला त्याला एकजीव करून घेतलेलं आहे। आता सगळं सगळं अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे, सगळं असं पातळ करून घ्यायचं आपल्याला हे अशा प्रकारे। आपण आता हे कढे तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेली आहे आपण अशा प्रकारे। आणि गॅस मी पाणी तापून घेतलेले, आता आपल्याला ताटाला तूप लावायचं अशा प्रकारे। अशा प्रकारे आपण तूप लावून घेणार आहोत, तर तेल चालत नाही उपवासाला म्हणून, आणि चाललं तर शेंगदाण्याचं तेल चालतं। हे अशा प्रकारे मी लावून घेतलेले, तेव्हा तूप लावून घेतलेले। आता आपल्याला हे ताट याच्यामध्ये ठेवायचे, आपण ह्याच्यामध्ये ठेवून दिलेले ताट, पाणी उकळी आलेले पाण्याला। आता मी आपण 1 चमचा इनो टाकतो याच्यामध्ये असं अशा प्रकारे, आणि आपण असं ढवळून घेणार आहोत त्याला, म्हणजे असं हलवतो आपण, असं चांगलं हे करून घ्यायचं अशा प्रकारे। आणि आता मी त्या ताटामध्ये टाकत आहे, आपण ते सगळं ताटामध्ये टाकलेलं आहे। आता मी ह्याच्यावरती एक थोडी वाफ देते, मी आता ताट ठेवते याच्यावर, एक वाफ देऊन घेते, मग आपण त्याच्यावरती काजू बदाम टाकणार आहोत। हा, एक वाफ झाली की मग आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये। 5 मिनिटं झालेले आहेत, आता आपण ह्याचं झाकण काढून पाहूया। बघा अशा प्रकारे ह्याच्यावरती मी बदाम काजू लावते, आपण असे चिटकवणार आहोत त्याच्यामध्ये। काजू बदामाचे काप टाकते याच्यामध्ये असे। आपण ह्याच्यामध्ये चारोळी टाकणार आहोत असे। मी
एक दोन हे टाकते याच्यामध्ये मनुके टाकते अशा प्रकारे. आता आपण परत एक 5 मिनिटासाठी याला वाफ देणार आहोत. मी परत झाकून ठेवते, एक 5 मिनिटासाठी वाफ देणार. आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण पाहूया आपलं झाले का. हे अशा प्रकारे झालेले आता आपल्या बघते मी. जर ह्या सुरीला चिकटलं तर नाही झालं, आणि चिकटलं नाही तर झालं आपलं होऊन झाले. आता झालेले बघा आपलं. आता मी गॅस बंद करते. आता ह्याला थोडा वेळ थंड होऊन द्यायचं, आणि मग नंतर ह्याच्या आपल्याला वड्या कापायच्या आहेत. हे मला आपण ह्याचं केलेलं आहे, वरेच्या पिठाचं केलेलं आहे. आता आपण मी तुम्हाला काढून दाखवते. अशा पद्धतीने आपण त्याला काढणार आहोत. हे असं कारण खूप लावलं होतं ना आपण, त्याच्यामुळं पटकन निघालेलं आहे. हे असं आपोआप निघतं, ते त्याला जरासर हे केलं तरी ते निघतं. आणि आता मी तुम्हाला पूर्ण काढून दाखवते. कसं छान झाली बघा रस मला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये रबडी करायची, त्या रबडीमध्ये ह्याच्या खापा करून टाकणार आहोत आपण. बघा किती छान झालेली आहे, आणि मऊ झालेली, नुसती कापसासारखी झालेली बघा. बघा लुसलुसीत झालेली आहे. आणि काय आता ह्याच्यावर रबडीमध्ये टाकली ना तर तुम्हाला कोणी खावायची किंवा दुधाची म्हणतील, पण ही आपण वरेच्या पिठापासून बनवलेली आहे आणि खूप छान लागते बघा. आपण अशा पद्धतीने कापून घेणार आहोत. कसे छान झालेले लागते बघा चौकोनी. ह्याच्यात मनुका आले नाही बघा, खूप छान झालेले बघा. आपण आता ह्याच्यामध्ये ते रबडीमध्ये टाकणार आहोत आपण. आता ह्याला आपण आता 1 लिटर दूध घेतलेलं होतं, तर आता ह्याची रबडी करायला आपण तयार करायला ठेवलेली आहे. मी आता गॅस पेटवते. आता ह्याची थोडंसं आपल्याला आटून द्यायचं आहे, ह्याची रबडी करून घ्यायची. मग साखर वगैरे टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये. थोडं आटल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये. आता फक्त दूध आटून घेणार आहोत आपण रबडीसाठी. तेव्हा आपलं दूध आता उकळायला लागलेलं आहे, गरम झालेले. तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला असं हलून हलून थोडंसं आटून घ्यायचं आहे आपल्याला. असं आपल्याला आटून घ्यायचं आहे. थोड्या एक 5 ते 10 मिनटं आपण याला आटून घेणार आहोत रबडी करण्यासाठी. आपण याच्यामध्ये थोडस केशर टाकणार आहोत कलर साठी. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं, पण मी कलर येण्यासाठी थोडस टाकलं. आणि आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार, कारण तूप आपण कशातच वापरलेलं नाहीये, त्याच्यामुळं मी 1 चमचा तूप टाकते. कारण जर आपण तुपाचा आणि दुधाचा वापर तिकडे केलेला नाही, फक्त रबडीमध्येच केलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे. थोडी चव वेगळी येईल आपल्याला त्याच्यापासून. आपण रबडीमध्ये थोडीशी विलायची पूड टाकतो, थोडीशी विलायची पावडर टाकते मी. आपण थोडेसे चारोळी टाकतो त्याच्यामध्ये, आणि थोडेसे बदामाचे काप. तुम्हाला टाकायचे तर तुम्ही टाकू शकता, नसले तर नाही टाकले तरी चालतं. असं काही नाही की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायलाच पाहिजे, नाही नसले तरी चालतं त्या रबडीमध्ये. फक्त केशर असलं तर टाका, नाहीतर मग मी दूधच थोडंसं आटून घ्यायचं, त्याची रबडी करायची. आपल्याला 1 वाटी साखर टाकायची त्याच्यामध्ये. आपण ही साखर घेतलेली आहे, मी साखर टाकते याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण रबडी तयार करतोय. 5-10 मिनिटासाठी आपण हिला परत ठेवतोय. आपण थोडंसं आटून घेणार आहोत, थोडीशी किंचित अशी थोडी पातळ 5 मिनिटासाठी आपण ठेवूया. कलर त्या ह्याचा आलाय बघा,
केशरचा कलर यायला लागलेला आहे. मग आता एक 5 मिनिटांसाठी आपण थांबू. जे आपली रबडी आता तयार झालेली आहे, आता आपण सर्व करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा.